तुम्हाला इंग्लिश मध्येच तुम्ही
तुला माहिती ना एसएमएस मग इंस्टाग्राम वर काही पोस्ट केले असते तुम्ही छान काही कमेंट्स करता लाईक केल्यानंतर एक सारे कमेंट्स तुम्ही करता मग ते कुठल्या भाषेत करतात इंग्लिश मध्येच करत असतात नक्की तर मग हे काय आहे की इंग्लिश तुम्हाला स्किल वाढवायचं असेल तर तुम्हाला लिसनिंग व्यवस्थित ऐका जे कोणी इंग्लिश शिकायची खरोखर इच्छुक आहे तर त्यांनी एक लक्षात घ्यायचंय की तुम्ही इंग्लिश ही भाषा ऐकून समजून आणि वाचन करूनच तुम्हाला ज्ञान होणार आहे आता तुम्ही समजा ट्रॅव्हल करायचंय तुम्हाला कुठे बाहेर तर तुम्हाला इंग्लिशची गरज भासेल त्यावेळेला तुम्हाला ऍटलीस्ट बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या तरी माहिती पाहिजे इंग्लिशमुळे तुम्ही काय होणार थोडं स्मार्ट वाटतं आपल्याला स्वतःमध्ये कॉन्फिडन्स वाटतो आणि मातृभाषा जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला आपल्यावर स्ट्रेस येत नाही कारण आपण ते नॅचरली शिकलेलं असतं त्याच्यामध्ये आपल्याला काही कोणी एबीसीडी आता जेव्हा इंग्लिश मीडियममध्ये बाळ घालतो आपण ते मातृभाषेमध्ये आधीच शिकलेलं असतं आपण काय करतो त्याला इंग्लिश मीडियममध्ये म्हणतो मग ते आहे तर तेव्हा इतकं कन्फ्युज असतं कारण त्याला फक्त कुठली भाषा ज्ञात असते इंग्लिश मराठी समजा आता आपण महाराष्ट्रात तर आहोत म्हणून मराठी घेऊ मराठी माहिती असते नवीन भाषा शिकवतो एबीसीडी ते कन्फ्युज चेहरे आपल्याकडे बघतं कारण त्याला ते ज्ञान नसतं मग हळूहळू ते कसं शिकतं की लिस्निंग रिडिंग सी या सगळ्या गोष्टी करून ते शिकत असतं मग अशा असंच हे आहे की तुम्ही केअरफुली ऐका आणि नवीन गोष्ट शिकण्यासाठी आपल्या मेंदूवर मजबूत ताण पडतो की नवीन एखादी गोष्ट जेव्हा आपण शिकतो तेव्हा मेंदूवर ताण पडत असतो आणि एक सायन्सने असं प्रूव्ह केलेलं आहे की जेव्हा बायलिंगुअल तुम्ही शिकता दोन भाषा शिकता तेव्हा मेंदूवर स्ट्रेस पडतो आणि ही एक मेंदूची एक्सरसाइज आहे की तुम्ही म्हातारपणापर्यंत तुम्हाला कुठलेच आजार होऊ शकत नाही मेंदूच्या संदर्भातले जसे बरेच जणांना विसरण फुळेपणाचा आजार होतो असं की तुम्ही नेहमी स्ट्रेस देत असतात मेंदूची एक्सरसाइज करत असतात आता हे खूप इंग्लिश शिकणारे हे जरी आपली गरज आहे पण याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन जे असतं मला इंग्लिश येतं बघा तुम्ही पेपर द्यायला जातात कुठल्याच विषयाची तुम्हाला फारशी भीती वाटत नाही बरं नियर अबाउट आय से 90% स्टुडंट डोंट गेट अफ्रेड ऑफ एनी सब्जेक्ट बट दे अफ्रेड ऑफ मॅथ्स अँड इंग्लिश बाबा आता इंग्लिशचं पेपर आहे आता काय करायचं मला लिहिता येईल का किती कॉप्या घेऊ आणि ग्रामरमध्ये एवढे एवढे मार्क पडतील मग तुम्ही ग्रामर ठेवले नंतर ग्रामरमध्ये एवढे एवढे मार्क पडले मी पास होणार आहे असं एक स्ट्रेस असतं जेव्हा तुम्हाला इंग्लिश व्यवस्थित येतं तेव्हा तुम्ही कॉन्फिडंट असता की नाही तुम्ही करू शकतो तुम्ही बघा जे सायंटिफिक पब्लिकेशन्स जे आहे जे पब्लिश झालेले आहे तेवढे ते सगळे इंग्लिशमध्ये आहे तुम्ही एखादा प्रोजेक्ट बनवला तो पण तुम्ही इंग्लिशमध्येच बनवणार आहे मराठीत बनवणार नाही आहे मग ही एक इंडस्ट्रीमध्ये एक मीडिया आहे कम्युनिकेशनची आणि जेव्हा तुम्ही बिझनेस कराल एखाद्या बिझनेसमध्ये आपण उतरलो तर बिझनेससाठी पण काय महत्त्वाचं आहे इंग्लिशच आहे तिथे काही तुम्हाला वेगळं नाही हे कर लँग्वेज नाही यूज करता येणार आता इंग्लिशमुळे काय होईल की तुम्हाला समजा एखाद्याला वाटलं की मला आता पॉलिटेक्निकचे माझे वर्ष संपल्यानंतर मला फर्दर एज्युकेशन घ्यायचं आहे आणि मला ते इंडियात घ्यायचं नाही मला फॉरेनमध्ये जायचं आहे मला फॉरेनमध्ये एज्युकेशन घ्यायचं आहे मग तेव्हा काय होतं की काय आडायचं मग आपल्याला लँग्वेज प्रॉब्लेम तर तिथे आपल्याला जाऊन कम्युनिकेट आपण कसं करणार त्या लोकांमध्ये मग तुम्हाला त्यावेळेला इंग्लिश शिकव मग आपण ऐन वेळेस काय करतो क्लासेसची धावपळ हे क्लास करून हे करून तुम्हाला मित्रांना सगळ्यांना सांगते मैत्रिणी आहे पण सगळ्यांना सांगते की इंग्लिश स्पीकिंग क्लास लावून कोणीच इंग्लिश शिकू शकत नाही इट्स अ टोटल प्रॅक्टिसने जेवढे तुम्ही प्रॅक्टिस कराल आणि जेवढं तुम्ही प्रयत्न कराल स्वतः बोलण्याचा आतून तेव्हा तुम्ही इंग्लिश शिकणार आहोत इंग्लिश स्पीकिंग क्लास लावून बेस्ट ऑफ मनी बेस्ट ऑफ टाइम टाइमच नाही होऊ शकत त्याच्यातनं तुम्ही बेसिक याच्यामध्ये तर ग्रामर वगैरे शिकलेलंच आहात स्कूलिंग डेजमध्ये मग तुम्हाला काय आहे फक्त कन्व्हर्सेशनसाठी पाहिजे मग तुम्ही कन्व्हर्सेशन कसं डेव्हलप करणार आहे की यू हॅव टू जस्ट स्पीक विथ युअर फ्रेंड्स
आता समजा एग्जांपल द्यायचं ठरलं तर तुम्ही अकोल्यातले नाही आहात, तुम्ही सिटीमध्ये गेला आहात फिरायला आणि तिथे तुम्ही छानपैकी आपल्या मित्रमैत्रिणींनी ठरवलं की आपण एक चांगल्या हॉटेलमध्ये आपण जाऊया. तिथे आपण हॉटेलमध्ये गेलो म्हणजे तर वेटर तो छानपैकी पुढे येतो, एकदम आदमीनी आपल्याला इन्व्हाइट करतो, बसा म्हणतो आणि तो एक छानपैकी इंग्लिशमध्ये बोलतो, सर हाऊ कॅन आय हेल्प यू. मग जेव्हा तो इंग्लिशमध्ये बोलतो आपले पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला एकदम टेन्शन वाटतं की आता याला उत्तर काय द्यायचं, मला नेमकं काय पाहिजे, मग तो मेन्यू कार्ड ठेवणार. त्याची जर बेटर इंग्लिशमध्ये बोलू शकतो, वाय नॉट वी, आपण तर सामान्य आहोत, किती छान फील होतं बघा की त्यांनी आपल्याला विचारलं. तुम्हाला सांगते की फ्रेंड्स तुम्ही एकदा छोटे छोटे गोष्टी असतात की जे आपण तुम्ही बघा बोलताना पण खूप सारे शब्द इंग्लिशमध्ये बोलत असतात, मराठी तर हॉरिबल आहे, मीन्स मराठी शब्दांचे खूप सारे अर्थ आणि खूप साऱ्या त्यांचे लिखाणामधल्या काने मात्रे उकार वेलांड्या आणखी पायगोडा तेगोडा काही डोक्याबाहेरच येते. मग इंग्लिश किती सोपं आहे, यू जस्ट यूज द अल्फाबेट्स आणि ट्राय टू राईट, ट्राय टू रीड, नथिंग इज डिफरंट इन दॅट. मग असं पण तुम्ही बघा की आपण एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये गेलो, क्लब्समध्ये गेलो, ऑफिसेसमध्ये गेलो, मॉलमध्ये गेलो किंवा तुम्ही कॅबिन क्रूज असतात शिपवर, एअर होस्टेस असतात एअरप्लेनमध्ये, हे सगळे किती छान इंग्लिशमध्ये तुम्हाला रिसीव्ह करतात. रिसेप्शनिस्ट पण तिची बॉडी लँग्वेज बघा, तुम्ही एक आठवा एक पिक्चर तुम्ही नजरेसमोर आणा आणि तुम्ही आठवा की तुम्हाला जेव्हा रिसेप्शनमध्ये ती हॉटेलमध्ये एंटर केलं आणि रिसेप्शनवर विचारली तर किती त्यांच्या बॉडी लँग्वेज बघा, त्यांचं बोलण्याची ट्युनिंग बघा, त्यांचं स्टाईल बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की वाय इंग्लिश सो इम्पॉर्टंट इन आर लाईफ. आता बँकेमध्ये एकदा गेलो असता असं दिसतं की हॅलो व्हॉट यू वॉन्ट, काय अडचण आहे बाबा, काय हवं आहे का तुला, की तुला बोलायचं आहे मग इंग्लिशबद्दल, नाही ना शांत बस थोड्या वेळ उपयोग होईल त्याचा. बँकमध्ये गेलो आपण, बँकमध्ये स्लिप्स वगैरे सगळे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते इंग्लिशमध्ये असतात, हे माहिती आहे सगळ्यांना. मग आता जेव्हा बँकमध्ये गेलो ट्रान्झॅक्शन्स इंग्लिशमध्ये आहे, आजोबा आले, आजोबाने तुम्हाला रिक्वेस्ट केली ए वाला हे सगळं इंग्लिशमध्ये आहे, मला काही वाचता येत नाही, मला ते भरता येत नाही फॉर्म, आता त्याला तुम्ही स्टुडंट आहात हे वाटतं, यंग आहात तुम्हाला भरता येईल, मग तुम्हाला काय सांगतात ते बाबा की माझा एवढा फॉर्म भरून दे ना, मग तुम्ही काय करणार तो फॉर्म भरायला चालू करणार, का तर यू नो द लँग्वेज सो यू आर ट्राय टू राईट इट. बघा आजोबांना किती समाधान वाटेल आणि ते फिलिंग युअर हेल्प संपन्न, मी कुणालाही मदत केलेली आहे याचं फिलिंग आपल्याला किती छान वाटतं की नाही आज ते आजोबांना माझ्यामुळे मदत झाली. छोटी इंग्लिश ही अशी एक कमालीची लँग्वेज आहे ना, काही काही शब्द इंग्लिशमध्ये एक मराठीमध्ये बघा आपल्याला काका मामा मावशी आत्या आजोबा आजी चुलत बहीण चुलत भाऊ मामे बहीण मामे भाऊ आत्या बहीण आत्या भाऊ हे क्लिअर कट रिलेशन्स आहे. मग आत्या बहिणीला आपण मामे बहीण नाही म्हणणार, इंग्लिश किती सोपं आहे, ऑल आर कझिन्स, ऑल आर आंटीज, ऑल आर अंकल, काका असं कधी अंकल, मामा असं कधी मॅटर्नल अंकल होतो फक्त आणि पॅटर्नल होतो आईकडचे आणि वडिलांकडचे, पण इझिली जेवढं आते बहीण असो आपले भाऊ असो मामे बहीण असो मामे भाऊ असो ते कझिन्स आहे, किती इझी लँग्वेज आहे. ग्रँड पॅरेंट्स ते आईकडचे असो किंवा वडिलांकडचे असो, मग हे जे आहे सोप्यातलं आहे सगळं. काही काही शब्द जसे थँक यू, एक्सक्यूज मी, सॉरी, बेग युअर पार्डन, ही जी मॅजिकल वर्ड्स म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, हे मॅजिकल वर्ड्स तुम्ही स्वतः आजपासून आत्तापासून या मिनिटापासून आत्मसात करायचे.
बनवायचे की मी काय करू शकतो. थँक्यू म्हणायला काय लागतं, तुम्ही एखाद्याला काही मदत केली थँक्यू म्हणा. छोटंसं एक उदाहरण देते मी, रिक्षात बसलंय मला अकोला स्टँडपासनं पॉलिटेक्निक कॉलेजला जायचंय, रिक्षात बसलो इथे उतरलो, त्यांनी तुम्हाला रिक्षा चार्जेस सांगितले 20 रुपीज, तुम्ही 20 रुपीज दिले खाली उतरले, त्यांना फक्त म्हणते थँक्यू अंकल, त्याच्या चेहऱ्यावरचं स्माईल बघा तुम्ही. वॉचमनला एका दिवशी गुड मॉर्निंग म्हणा अंकल, बघा त्याच्या चेहऱ्यावरचं. तुमचे इथे वॉचमन आहेत खाली सेक्युरिटी असतात, त्यांना म्हणून बघा. विश यू टीचर्स, तुम्ही एंटर करतात ते तुमचे टीचर्स आहेत, त्यांना विश करा. यू फील यू युअर सेल्फ फील गुड, टीचरला जाऊ द्या, टीचरला नंतर वाटू गुड किंवा नाही वाटू, तुम्हाला स्वतःला छान फील होतं. एखाद्याचं काही नुकसान केलं असेल, बघा तुम्ही एखाद्याचं काम चाललंय आणि तुम्ही जवळून गेलं तर धक्का मारला, त्याने विचारले की पानभर नोट्स सुद्धा लिहून नाही असतात आणि तुम्ही अचानक त्याला धक्का मारून त्याचं सगळं स्पॉइल केलं, तो अशा अविर्भावात उठलेला असतं का आता याला एक पंच मारू आणि मी काय करू. पण तुम्ही जर त्याला सहजपणे म्हटले सॉरी माझ्याकडे चुकला, बघा त्याचा जो राग असतो तो निवळलेला असतो आणि तो तुम्हाला ठीक आहे होतं यार जाऊ दे असं म्हणून सोडून देतो. तेच ते म्हटले अरे होतं धक्का द्यायला काय करणार आहे, तुम्ही काय करणार आहे, तो तुमच्या तोंडाला किती ठोसा मारणार आहे. मग हे जे मॅजिकल वर्ड्स आहे हे तुम्ही अंगीकारायचे आहे, हे मॅजिकल वर्ड्स नेहमी वापरायचा प्रयत्न करा. बघा तुम्ही आता इथून मागची जी लाईफ होती तुमची, ही स्कूल डेज होती, ती खूप सरळ सोपी आणि म्हणजे शिक्षक एक आदर असतो शिक्षकांबद्दल स्कूलच्या. स्कूल डेज टोटली डिफरंट आहे आणि तुम्ही आता कॉलेजला आला म्हणजे तुम्ही आता इथून तुमचं खरोखर करिअरचं सुरुवात झाली आहे. इथून पुढचं तुमचं करिअर जे घडणार आहे ते तुम्ही जसं घडवणार आहात तुमच्या मनाने तसं घडणार आहे. मग हे मॅजिकल वर्ड्स वापरायला हरकत काय आहे, सर चालत चालतात गल्लीमधून तुम्ही चालले आहात, दोन तीन मुलं आपली खेळतायत आणि त्यात ते म्हणले दादा बॅटिंग घेणार, दादा काय करणार चल बे मला 2 मिनिटं आहे अजून कॉलेजला पोहोचायला, तुम्ही बॅटिंग घेणार, त्यांना सर मुलांना म्हणणार अरे थँक्यू बाय काय म्हणणार, मुलं पण त्यात स्माईलने तुम्हाला बाय करणार. हे एक छोटे छोटे गोष्टी असतात की ज्यातनं तुमचं बॉडी लँग्वेज तुमचं एक्सप्रेशन तुमचं फिलिंग हे समजू शकतं. एखाद्याला शाबासकी द्यायची आहे, तुमच्या टीचर्स नेहमी तुम्हाला शाबासकी देत असते, एखादी चांगली गोष्ट केली तर टीचर्स शाबासकी देत असतात, वा छान केला काही अडचण नाही आहे, तर मग याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला छान वाटतं की नाही मला टीचरनी एक्सलंट गुड व्हेरी गुड प्रो कीप इट अप असं म्हटलं, तुम्हाला किती छान वाटतं की नाही माझ्या टीचरनी मला प्रेस दिला, माझ्या मित्रांनी मैत्रिणींनी मला ती गोष्ट त्यांना आवडली आहे, हे किती छान वाटतं. मग हे जर साध्य करायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आता असं नाही की कोणाला इंग्लिश येत नाही असं प्रकार आहे की नाही, मग तुम्हाला फ्लुएंट इंग्लिश शिकायचंय. मी म्हणत नाही की आता तुम्ही फ्लुएंट इंग्लिश शिका, जी काही मुलं इथं बसलेली आहेत बरीचशी मुलं नियर अबाउट ग्रामीण भागातून आलेली असेल, की तुमचं जे ॲटमॉस्फिअर आहे ते सगळं ग्रामीण भागात आहे, आपल्याला तरी इथे ॲटमॉस्फिअर मिळत नाही आणि मग आपल्याला काय करायचं, जे काय करायचं शिकायचं आहे ते स्वतःहून शिकायचं आहे. आणि त्यासाठी तुमची आता मला इंग्लिश येत नाही आणि मी फ्लुएंटली बोलू शकत नाही हा ही जर मानसिकता तुम्ही मनात ठेवली तर काहीच पॉसिबल नाही, सगळ्या गोष्टी इम्पॉसिबल होऊन जाणार. एक छानसे स्माईल आणायची चेहऱ्यावर, मी इंग्लिश शिकणार, मला इंग्लिश बोलता येणार आणि मी फ्लुएंटली एक दिवस का म्हणणार बोलायचा प्रयत्न करेन. जेव्हा ही भावना तुमच्या मनात निर्माण होईल तेव्हा गोष्टी शिक कुठलीही असो, नुसतं इंग्लिश लँग्वेज आज इंग्लिश लँग्वेजचा विषय आहे म्हणून आपण इंग्लिश शिकणार आहोत,
त्याच्यावर बोलतोय. पण कुठली गोष्ट साध्य करताना काय आहे, एक दीर्घ श्वास घ्या, चेहऱ्यावर एक छानसा स्माईल आला, मी करणार आहे, मी शिकणार आहे, मला येणार आहे, हॅव ए पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवल्यानंतर गोष्टी, खूप साऱ्या गोष्टी सरळ होऊ शकतात आणि त्यात आपल्याला आनंदही मिळतो. मग तुम्ही काय करणार की एक लिस्ट बनवायची, कशाची, शब्दकोश, इंग्लिशचे शब्द आहेत त्याची एक लिस्ट बनवायची, त्या लिस्ट अनुसार तुम्ही शब्द लिहून चालायचे, ते शब्द एकदा दोनदा वाचायचे, ते आठवण्याचा मेमरायझिंग त्याचा प्रयत्न करायचा की मला आठवता की नाही, याला असं म्हणतात, त्याला असं म्हणतात, मग हे मेमोराईज करायचा प्रयत्न करायचा. शब्द एकदा झाले की छोटे छोटे फ्रेजेस घ्यायचे, वाक्य, छोटे छोटे सेंटेन्सेस बोलायचा प्रयत्न करायचा, जे शाळेत ऑलरेडी तुम्ही शिकलेले आहात. असं नाही की तुम्ही डायरेक्टली इंग्लिश एल के जीमध्ये किंवा यू के जीमध्ये येऊन बसणार, असं तर काही नाही आहे. तुम्हाला अक्षर ओळख आहेत, शब्द कळतात, वाचता येतात, पण बोलण्यासाठी तुम्हाला खूप सारी डिक्शनरी पाहिजे असते बोलण्यासाठी. मग ती डिक्शनरी तुम्ही स्वतः तयार करायची आहे. एखादी छोटीशी वही ठेवायची आपल्या पाकिटामध्ये, पर्समध्ये, की मला जे समजा एखादा शब्द आवडला तो काय करायचा, नोट डाऊन करायचा. नोट डाऊन केल्यानंतर काय म्हणा की तुम्हाला तो शब्द कधीतरी आठवण, तो बोलायला वापरायचा प्रयत्न करायचा की नाही मी हा शब्द वापरेल. मग याने काय होईल की तुमचं मेमरायझिंग हे वाढणार आहे. मग इंग्लिश फ्लुएंटली बोलायचं असेल तर काय करावं लागतं, आपल्या जे बोलण्याचं जे हे असतं त्याला पण तुम्हाला एक्सरसाइज पाहिजे असते. मग तुमची माउथ एक्सरसाइज करायची. तुम्ही बघा की एखादी गोष्ट जेव्हा करायची तर तुम्हाला ते शिकण्यासाठी तुमच्या माउथ एक्सरसाइज पण पाहिजे असते. माउथ एक्सरसाइज करा. तुम्ही फॉर एक्झाम्पल एखादा इंग्लिश पिक्चर पाहिला का कधी, पाहतात इंग्लिश पिक्चर वगैरे, किंवा इंग्लिश न्यूज तुम्ही ऐका, तर इंग्लिश न्यूजमध्ये फिल्म पाहताना काय होतं की तुम्हाला त्यांची जी ट्युनिंग आहे ती कशी निघते, ती त्यांचे माउथची फक्त लिप्सची जी हालचाल आहे माउथची, त्याच्याकडे लक्ष द्या, तुम्हाला कळेल की फ्लुएंटली कसं बोलतात. हे सगळे छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यातनं आपल्याला कळतं की आपल्याला कसं बोलतं पाहिजे. मग तुम्हाला खरोखर फ्लुएंट बोलायचं पण कोणाशी बोलू मी, बिंदी तर काय बोलता येत नाही. आणि एक न्यूजगण नेहमी आपल्या मनात असतं की मी आता बोलायला गेलं तर माझ्याकडे सगळे हसतील, तुम्हाला वाक्य येतात, कारण तुम्ही इंग्लिश पेपर लिहून तिथं आलात. आज जे बसले आहेत तर सगळ्यांनी इंग्लिश पेपर लिहूनच तिथं आलेले आहेत, तसं कोणी आलेलं नाही. मग जे वाक्य आहे मी बोललं की मग सगळे हसतील माझ्याकडे बघून, का हसणार आहे ते तुम्ही प्रयत्न करा ना. एकदा हसतील, दोनदा हसतील, तिसऱ्यांदा ते म्हणतील त्याला इंग्लिश बोलायचं वेळ लागेल, ते सगळे फार इंग्लिश मारतंय त्याला काहीतरी. पण तुम्ही कोणाकडेच लक्ष द्यायचं, ज्याला पुढे जायचं असेल त्यांनी कोणी कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. मग तुम्ही कोणाशी बोलणार, तुमचे फ्रेंड्स आहेत बरं, तुमचे कलिग्ज आहेत, फ्रेंड्स आहेत, त्यांच्यासोबत असे ठरवा की क्लासमध्ये आम्ही एंट्री केली, आम्हाला घरचं ते ॲटमॉस्फिअर नाहीच आहे. मग क्लासमध्ये आम्ही एंट्री केल्यानंतर सगळ्यांनी असे संकल्प करायचा की नाही क्लासमध्ये आम्ही आल्यानंतर आम्ही फक्त इंग्लिशमध्येच कॉन्व्हर्सेट करणार आहोत, आम्ही मराठीमध्ये बोलणार नाही आहे. हां, त्याच्यामध्ये पण एक अडचण येते आपल्याला काय की कंटिन्युअस कॉन्व्हर्सेट करायचं तर आपल्याला शब्द लवकर सापडत नाही. मग आपण काय करणार, तेवढं पुढचा तो शब्द मराठीत बोललं की तो शब्द शोधायचा, मग की याला काय शब्द होता इंग्लिशमध्ये की मी बोलू शकलो नाही. असं जर सगळ्यांनी या क्लासनी आज बसलेले जेवढे आहेत त्यांनी जर संकल्प केला तर मला नाही वाटत की तुम्ही जेव्हा इथून पासआउट होऊन जाल आमच्या युनिटमधनं त्यावेळेला तुम्ही बेस्ट इंग्लिश बोलू शकता, असं कुठलीही अडचण नाही आहे. त्यासाठी इंग्लिश मीडियममध्ये जावं लागतं असं काही नाही आहे. मराठी मीडियमची मुलं पण खूप छान इंग्लिश बोलतात. माझ्याकडे असे शिक्षक आहेत की जे ऑलरेडी मराठी मीडियममध्ये शिकलेले आहेत पण छानपैकी इंग्लिश बोलतात. का तर प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. हाऊ? बाय डेली प्रॅक्टिसिंग. मग तुम्ही आता जर तुम्हाला तुम्ही अशा जनरेशनमध्ये आहात तर तुम्हाला सगळं हँडल आहे, हँडलमध्ये ताट वाढलेलं आहे, तुम्ही फक्त काय करायचं आहे त्यातली तुमची चॉईस उचलून घ्यायची.
तुम्हारे यूट्यूब चैनल्स आहे, तुम्हाला फेसबुक आहे, व्हाट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे, गूगल आहे, हे सगळे तुमचे सोबती जेवढे काही आहे त्या सगळ्या सोबत्यांचा कधी उपयोग करायचा आपण, नुसतं गेम खेळण्यापुरतं आणि काहीतरी फालतू हे टाकण्यापुरतं नाही ठेवायचं, त्याचा यूज करायचा तुमच्या उपयोगासाठी. ते आहे बघा, तुमचे वयाची जी मुलं आहेत ती चुकीचे गेम्स खेळण्याच्या नादामध्ये आयुष्याचं मात्र जाऊन बसलेले आहेत, किंवा चुकीच्या चॅनल्समध्ये जाऊन चुकीचे पोस्ट पाहून तुमचं आयुष्य बदलत करण्यापेक्षा काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करा की ज्याच्यातनं माझं आयुष्य घडणार आहे. हे बघा, तुम्ही इथं आलात, तुम्ही काय आकाशात नारे घेऊन पटेलमध्ये पडले नाही, तुमच्यासाठी खस्ता खाणार आहे, 9 महिने तुम्हाला सांभाळणे तुमची आई आहे, दिवसभर कवाड कष्ट करणं तुमचा बाप आहे, ती आई तुम्हाला उठून सकाळी माझं पोलकं सकाळी जातं आणि 4 वाजता घरी येतं, याची त्यांचं काही भरोसा नाही, कधी जाती कधी येती, पोराला दिवसभर खायला काय असणार आहे, म्हणून ती सकाळी उठून तुमचा टिफिन बनवणार किंवा तुम्हाला काही खायला घालणार. याच्या मागे तुमची बहीण किंवा 4 भावंड असतील तर त्यापैकी तुम्ही शिकावं म्हणून कदाचित एखादा शिकण्यापासून वंचित असेल. Thank you.
Perfect English Media School mana
करावं लागणार आहे. जास्तीत जास्त मुलांनी पार्टिसिपेट करायचं आहे. तुमच्याकडे लायब्ररी आहे जी भाषा लायब्ररी असतात, इंग्लिश हिंदी मराठी मिक्स लायब्ररी आहे. त्यात पुस्तकं शोधा, पहिली छोटी छोटी पुस्तकं घ्या ज्याच्यानं तुम्हाला वाचायचा प्रयत्न करा, नंतर थोडी मोठी मोठी घ्या. की तुम्हाला वाचन हे फार महत्वाचं आहे, लिस्निंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता हे वाचले नाही, टीचिंग लर्निंग प्रोसेस कशी आहे, शिक्षक शिकवणार, मुलं ते आत्मसात करतात, ते लर्न करणार आणि परत ते आपल्याला आपण विचारलेल्या प्रश्नांना प्रतिसाद देणार. त्यामुळे ही टू वे प्रोसेस आहे, वन वे नाही आहे. सध्या कॉलेज लेवल तर कसं ते वन वे मध्ये, कारण तुम्हाला आम्ही घेणारच नाही. आम्ही शिक्षक काय विचार करत, आपण एवढे जे थोडं शिकवतो हे एकदा घ्यायलाच तयार नाही तर आपण काय करणार आहे. ते लहानपण नाही दोन फटके मारून तुम्हाला शिकवणार आहे. हे मोठे झाले यार, मग शिक्षक काय करणार, त्यांना त्यांचा पगार मिळतो, कॉलेज त्यांना त्यांचा पगार देतोय, आम्हाला आमचा पगार मिळतो. मग आम्ही काय करणार, आम्ही येणार एक लेक्चर मारून जाणार तुम्हाला, तुम्ही घ्या नाही त्यांना काय घेऊ, काही घेणं देणं नाही आहे. पेपर तुम्ही देणार, पास तुम्ही येणार, नापास झाल्यावर तुम्ही घरी बसणार. याच्यामध्ये एक लक्ष घ्या मुलांना, की आपल्याला आतून एक अर्ज पाहिजे, फिलिंग पाहिजे की मला शिकायचं आहे. तुम्ही सगळे ग्रामीण भागातले मुलं आहात, ग्रामीण भागामध्ये सध्या परिस्थिती कोरोनाच्या काळामध्ये काय आहे, हे कोरोनाने खूप सगळ्या गोष्टी शिकवल्या आपल्याला. आई वडील मूल मजुरी करतात, शेतीमध्ये काही पिकत नाही, पिकलं नाही, विकत नाही, विकलं त्याला भाव मिळतोच याची गॅरंटी नाहीये. आणि वरून बळीराजाने किती कष्ट केले, निसर्गाने साथ नाही दिली तर काय करणार आहे. उद्या वडील खंडीला लागत, मग मी पण खंडीला नाही, मी शेतकरी कुटुंबातली आहे, मला शेतीतली पूर्ण एलसीडी माहिती आहे. मी दुधाचा धंदा पण करू शकते, गाय पण दुधता येतात, सगळं करता येतं, मी फाटफाट इंग्लिश पण बोलू शकते. पण मग हे करण्यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावा लागतो. मग शेती आई वडिलांनी केली, आई वडिलांचं स्वप्न आहे बाबा माझे दिवस गेले पण माझ्या मुलांच्या वाट्याला ते यायला नको, मग त्यासाठी तुम्ही शिकून ते दोन पैसे कमवायच्या लायकीचे करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणून त्यांनी आज तुम्हाला इथं पाठवलेलं आहे. असंच पाठवलेलं नाही की त्यांना तुम्हाला जड झालंय घरात, त्यांना तुम्हाला मदतच होणार आहे. तुम्ही शेतीत जाऊन आणखी त्यांना मदत केली, कांदे भरायला, गोण्या व्हायला, काही अडचण नाही आहे लोकांना. इथं एन्जॉयमेंटसाठी या, हेच तुमचे दिवस आहे की तुम्ही एन्जॉय करू शकता. नंतर एकदा संसार मागे लागला आणि तुम्ही एकदा तुमच्या नोकरीच्या व्यवसायात अडकले तर माणसाला कॉलेज डेज आर द बेस्ट डेज, स्कूल डेज आर द बेस्ट डेज, आपण नाही विसरू शकत. पण मग जेव्हा तुम्ही इथे याल, एक उद्दिष्ट पण ठेवायचं आहे, नुसतं एन्जॉयमेंटसाठी नाही आहे, मला या एन्जॉयमेंट सोबत मला शिकायचं पण आहे, मला माझं स्वतःचं एक करिअर घडवायचं आहे आणि त्या करिअरमध्ये मी दोन पैसे कमवायचं लायकीचं झालं पाहिजे आणि तिथून माझ्या कुटुंबाला मला सांभाळता आलं पाहिजे, इतकी तरी माझी लायकी पाहिजे, हे पण मनात ठेवायचं आहे आणि मग कॉलेजला यायचं आहे. याच्यामध्ये बघा, लेक्चर्स सेमिनार्स ऐका, खूप सारे वाचनाची सवय ठेवा, ऐकायची सवय ठेवा, बोलण्याची प्रॅक्टिस करा, या सगळ्यातून तुम्ही इंग्लिश शिकणार आहे. आणि आपण कन्क्लुजनमध्ये काय म्हणू शकतो, स्वतःमध्ये जर इच्छाशक्ती दांडली असेल तर तुम्ही एक दिवस नक्कीच त्यासारखे चमकणार आहात. आणि याच्यासाठी तुम्हाला खूप सारे कष्ट घ्यायचे आहे, मान्य आहे तुम्हाला सगळं. अरे आवाज थोडासा, माझा आवाज खूप मोठा आहे असं वाटतंय मला, मी माहितच होते म्हणून, पण तरी पण तुम्हाला असं मान्य आहे ना की मी शिकलं पाहिजे, मी मोठा झालं पाहिजे, मी कुठे दोन पैसे कमवले पाहिजे माझ्या कुटुंबाला मदत, अशा उद्दिष्टाने आला की फक्त कॉलेजला मी माझ्या शिक्षकांना त्रास देणार आहे, मी मुलींचं रॅगिंग करणार आहे, मुलांचं रॅगिंग करणार आहे, उद्या मी सगळ्यांना कॉलेज फक्त हॉटेलमध्ये जाऊन थोडंसं वडापाव खाऊन दिवसभर टाइमपास करून आम्ही बघते आपल्या कॉलेजचे युनिफॉर्म घातले, आम्हाला ओळखले जात आम्ही याच कॉलेजचे आहोत आहेत म्हणून, आपले ग्राउंडवर टाइमपास करत बसत असतात मोबाईलमध्ये. आणि तुम्हाला आई वडिलांनी कशासाठी पाठवले ते, त्यांना काही त्यांचे पैसे वगैरे काय विचारे कष्ट करतात तुम्हाला इथे पाठवतात, तुम्हाला टाइमपास करण्यासाठी नाही,
एन्जॉय करा श्योर एन्जॉय करा एक लाइफ आहे जेव्हा तुम्ही एन्जॉय करू शकता पण त्या सोबत तुम्हाला स्वतःचा पुढचा आयुष्याचा विचार करा मी नाही का बोलत मला उद्या मुंबईत गेलं तर हमाली करण्याचं काम सोडून दुसरं काम भेटणार नाही तुम्हाला स्वतःचे स्किल्स डेव्हलप केले तुम्ही तर कमीत कमी तुम्ही पोट भरणे इकडे 100% यशस्वी व्हाल याच्या हे तुम्हाला मान्य आहे की नाही यस नो कुणाला काही विचारायचं आहे काही क्वेश्चन्स आहेत का तुम्हाला अजून माझ्याकडे 2-3 मिनिटं आहे का तुमच्या सरांनी मला टाइमिंग दिलाय मी दिवस तो बोलू शकते तुमच्यासोबत काही अडचण नाही बाकीच्या मुलांना काही बोलायचं असेल ऍज युजुअल लास्ट बेंचर्स आय एक्सपेक्ट समथिंग फ्रॉम यू की तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं की तुम्हाला बोरिंग झालं मी तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप सारे शुभेच्छा देते धन्यवाद